एकीकडे वन नेशन वन इलेक्शन मुळे मुदतपूर्व लोकसभा निवडणुका होतील अशी चर्चा सुरू झाली, तर दुसरीकडे काँग्रेसने या चर्चा फेटाळल्या. राहुल गांधींनी अदानी प्रकरणी मांडलेल्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठी वन नेशन वन इलेक्शनची चर्चा सुरू झाल्याचं विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवारांनी म्हटले. तर एक देश एक निवडणूक हवेत सोडलेला नवा फुगा आहे अशी टीका राऊतांनी केली. संविधानामध्ये बदल करायचा झाला तर तुम्हाला तो 1/3 जो आकडा लागतो तो आकडा आत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे का, इथून प्रश्न उपस्थित होईल. आणि म्हणून ही केवळ अदानीच्या मुद्द्यावर राहुल गांधीने टाकलेला जो बाम होता तो किंवा तो विषय होता, त्या विषयाला डायवर्ट करायसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत, त्या विषयाचं महत्त्व कमी करायसाठी चाललेले हे प्रयत्न आहेत. काल एक नवा फुगा हवेत सोडलेला आहे. वन नेशन वन इलेक्शन, त्याच्या आधी एक निशान एक संविधान वगैरे विधान काय झालं जम्मू काश्मीरला, तिथे आधी इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन, दबावाखाली काम करणारे इलेक्शन कमिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये फेअर इलेक्शन होणार नाही. त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे राजकीय फंडे आहेत. आपण घाबरलेला आहात इंडिया आघाडीच्या या ताकदीला, आणि त्यातून तुम्हाला हे सगळं हा माथेफुरूपणातून सुटलेला आयडिया आहे. तर इंडिया आघाडीच्या एकजुटीला भाजप सरकार घाबरलंय म्हणून हे सगळं सुचतंय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24